सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेने ग्राहकांच्या मागणीनुसार 181 दिवसात 6% व्याज देणारी संकल्प विशेष ठेव योजना सुरू केली आहे. ही ठेव योजना 2 जानेवारी ते 28 फेब्रुवारी 2019 पर्यंत राहणार असून या योजनेचा ग्राहकांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी बुधवारी कणकवलीतील पत्रकार परिषदेत केले. बँकेच्या कणकवली शहर शाखेत आयोजित विशेष योजनेतील ठेवीदारांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. या प्रसंगी ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, उपकार्यकारी अधिकारी प्रमोद सावंत यांच्यासह बँकेचे अधिकारी वर्ग उपस्थित होते. कणकवली शाखेत केवळ एका दिवसात तब्बल 10 लाखांच्या ठेवी प्राप्त झाल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठेवीदारांच्या हिताच्या दृष्टिकोनातून संकल्प विशेष ठेव योजनेचा आज शुभारंभ जिल्हा बँकेच्या वतीने करण्यात आलेला आहे. ठेवीदारांची सातत्याने जी मागणी होती की कमी कालावधीसाठी जास्त व्याजाची योजना जिल्हा बँकेने चालू करावी, संचालक मंडळाने याची दखल घेऊन या योजनेला कालच्या संचालक मंडळामध्ये संकल्प विशेष ठेव योजनेच्या नावाने मान्यता दिलेली आहे. ही योजना 1 जानेवारी ते 28 फेब्रुवारीपर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असलेल्या 100 शाखांमध्ये योजना चालवली जाणार आहे आणि साधारण 100 कोटी ठेवी या योजनेमध्ये गोळा करण्याचं उद्दिष्ट 100 ब्रँचेस आणि असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना देण्यात आलेलं आहे. एकंदरीत जिल्हा बँकेला 2000 कोटीचं उद्दिष्ट ठेवी पूर्ण करण्यासाठी या असलेल्या संकल्प विशेष ठेव योजनेचा निश्चितच लाभ होईल. आजपर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असलेल्या ग्राहकांनी ज्या पद्धतीने जिल्हा बँकेच्या सर्व योजनांमध्ये चांगला प्रतिसाद दिलेला आहे तशाच पद्धतीने ह्या योजनेला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असलेले ठेवीदार आणि इतर ग्राहक चांगल्या पद्धतीने प्रतिसाद देतील अशा प्रकारची निश्चित खात्री आहे. नॅशनलाइज बँका आणि शेड्यूल बँका 6-6.5% यावरती कुठेही या योजनेसाठी व्याज देत नाही आहे. एकमेव सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने ही योजनेसाठी आज 6.8% व्याज देण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे. आज कोणत्याही असलेल्या राष्ट्रीयकृत बँका शेड्यूल बँकामध्ये आज एवढ्या रकमेच्या एवढ्या व्याजाच्या कोणत्याही योजना इतर बँकांमध्ये चालू नाही.